नाव सुभाष जगन्नाथ सावंत, मुक्काम पोस्ट पोखरण, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। आमच्या पेशंटचं नाव सौ सुबोधिनी सुभाष सावंत, पोखरण, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग। तिच्या पोटामध्ये आकस्मिक दुखत होतं। एक दोन तीन दिवस आम्ही ग्रामीण भागात अन्य डॉक्टरांकडे तिला दाखवली तर काही कमी होत नव्हतं, थोडे वॉमिट पण तिला झाली। तर नंतर 12 तारीखला आम्ही रेवडेकरांचे ते सोनोग्राफी करून बघूया म्हणून आलो। सोनोग्राफी केली तर ते बोलले की MS डॉक्टरांचा सल्ला घ्या। मग आम्ही डॉक्टर बिरमोळे कणकवली त्या सरांकडे गेलो। सरांनी एक दिवस तिथे ॲडमिट केली, CT स्कॅन केलं, सोनोग्राफी वगैरे सगळे रिपोर्ट्स, ब्लड चेक केलं, इतर सगळे रिपोर्ट्स केले। नंतर माझ्या मिसेसचे भाऊ डॉक्टर राणे त्यांच्या सल्ल्याने आणि बिरमोळे डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्टर बोलले की तुम्ही कोल्हापूरला त्वरित चला। त्यांनीच आम्हाला डॉक्टर राणेंनी कार्डियक ॲम्ब्युलन्स करून दिली आम्ही, आणि अंतरंग हॉस्पिटलला तुम्ही चला म्हणून सांगितलं। नंतर अंतरंग हॉस्पिटलला आम्ही लगेच 13 तारीखला इथे संध्याकाळी 6:30 हजर झालो। तिच्या पोटातही, पेशंटच्या पोटातही दुखत होतं। डॉक्टरांनी बघितलं, लगेच तपासलं, लगेच इतर काही औषधं उपचार चालू केले। दुसऱ्या दिवशी दोन छोटीशी सकाळी एक ऑपरेशन केलं, संध्याकाळी एक ऑपरेशन केलं। कावीळ झालेली होती, कावीळीचं पाणी वगैरे हिरवगार झालेलं होतं, काही भागात पस पसरलेला होता, तोही काढला। आणि आता पेशंट आमचा, आणि तो नंतर एक दुसऱ्या दिवशीपासून पेशंट थोडा थोडा स्टेबल होत गेला। आणि आता जवळजवळ आम्हाला 14 ते 15 दिवस झाले या ठिकाणी, आता आमचा पेशंट पूर्णपणे स्टेबल आहे, एकदम पूर्णपणे असा स्टेबल आहे पेशंट। आज आम्हाला कदाचित डेफिनेटली आज आम्हाला डिस्चार्ज देतील। एक मंगळवारी पुन्हा आम्हाला चेकअपसाठी बोलवलेलं आहे, तर मंगळवारी मी चेकअपसाठी येणार। आणि अशा प्रकारच्या पेशंटची सुविधा या ठिकाणी एकमेव अंतरंग हॉस्पिटलला आहे। इतरांनाही असा प्रकारचा त्रास होत असेल तर अंतरंग हॉस्पिटलचं सिलेक्शन करावं। या ठिकाणी सर्व्हिस चांगली आहे, कर्मचारी कोऑपरेटिव्ह आहेत, डॉक्टर सुविधा पण चांगली आहे, चांगल्या प्रकारचं वातावरण पण आहे, एकंदर सगळ्या सुविधा उपलब्ध या ठिकाणी एकाच ठिकाणी आहेत। त्यामुळेच आमचा पेशंट या ठिकाणी स्टेबल झालेला आहे।